हॅलो स्टुडंट्स आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट आज आपण स्टार्ट करणार आहे आपलं लेसन जॉमेट्री जे आपलं थर्टीन लेसन आहे जॉमेट्री लेसन तर त्यातलं आधी आपण बघणार आहे इंट्रोडक्शन पार्ट त्याच्यानंतर आपण बघणार आहे एक्सरसाईज तर एक्सरसाइज सॉल्व करायला तुम्हाला पाहिजे बुक इंट्रोडक्शन पार्ट जे मी शिकवते तुम्हाला डिटेल्समध्ये अजून ते जे पॉईंट टू पॉईंट डिटेल्स पाहिजे ते बुकमध्ये आहे तर तुमच्याकडं बुक असणं खूप इम्पॉर्टंट आहे तर आपण स्टार्ट करूया आपलं इंट्रोडक्शन पार्ट काय आहे जॉमेट्रीमध्ये आपण जॉमेट्रीमध्ये बघतो पॉईंट लाईन सेगमेंट रे ते काय आहे आपण थोडक्यात बघूया म्हणजे तुम्हाला एकदा कन्सेप्ट क्लिअर झालं तर तुम्ही जे तुमचे एक्सरसाइज आहेत ते तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह करू शकता तर फर्स्ट पॉईंट बघूया पॉईंट पॉईंट आता तुमच्याकडे एक पेज आहे त्यात तुम्ही कुठेही एक डॉट ठेवला सो दिस इज अ पॉईंट वाय पॉईंट इज नेसेसरी पॉईंट काय इम्पॉर्टंट आहे कारण ह्या सिंगल पॉईंटपासूनच आपण लाईन ड्रॉ करू शकतो रे ड्रॉ करू शकतो काहीही असू दे आपण एक सिंगल पॉईंटनी ड्रॉ करतो सो पॉईंट इज व्हेरी बेसिक पार्ट पॉईंटचं डेफिनेशन एवढंच येणार आहे वन सिंगल पॉईंट कुठेही तुम्ही एक पॉईंट ड्रॉ करू शकता तुमच्या पेजवर तर नेक्स्ट पार्ट आहे आपलं सेगमेंट हे सेगमेंट लाईन एवढं इम्पॉर्टंट का नेमिंग का वेगळं झालेलं आहे सेगमेंट म्हणजे काय बघा इथं एक पॉईंट आहे ए अँड सेकंड पॉईंट आहे बी ए पासून बी पर्यंत आपण एक लाईन ड्रॉ केलेला आहे मीन्स हे एंड पॉईंट झालं ए इज एंड पॉईंट अँड बी इज ऑल्सो एंड पॉईंट इथून पुढं लाईन ड्रॉ होणार नाही मग ह्याला काय म्हणतो आपण सेग ए बी तुम्हाला पुढं क्वेश्चन्स येतील सेगमेंट फाइंड आउट करा लाईन फाइंड आउट करा रे फाइंड आउट करा म्हणून तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे हे समजून घेणं सेगमेंट काय आहे लाईन काय आहे तर सेगमेंट काय आहे सेगमेंटला एवढं लक्षात ठेवायचं दोन एंड पॉईंट्स असतात ए अँड बी आर टू एन पॉईंट्स मग ह्याच्या मिडलमध्ये आपण लाईन ड्रॉ करतो ओके okay? तर नेक्स्ट आहे आपलं लाईन आफ्टर सेगमेंट काय येणार आहे आपलं लाईन लाईनमध्ये काय आहे इथं बघा ए अँड बी दोन पॉईंट आहेतच ह्या पॉईंटपासून आपण काय काय ड्रॉ केलेलं आहे लाईन तर हे लाईन एपासून इकडून पुढं एंड पॉईंट हे इन्फायनाईट आहे हे पुढं इन्फायनाईट आहे म्हणजे दोन एरो मार्क आहेत तर इकडून पण लेफ्ट साईडनी पण ते इन्फायनाईट जाऊ शकते आणि राईट साईडनी पण ते इन्फायनाईट जाऊ शकते सो देर आर टू पॉईंट्स त्या टू पॉईंट्समधून आपण एक लाईन काय केलं आहे ड्रॉय केलं आहे ड्रॉ केलं तर ह्याला काय म्हणणार आपण लाईन ए बी ओके तर आपल्याला कळालं पॉईंट काय आहे सेगमेंट काय आहे आणि थर्ड आपण बघितलो लाईन काय आहे तर हे नेक्स्ट काय आहे दिस इज अ सिंगल पॉईंट ह्या सिंगल पॉईंट पॉईंटमधून नंबर ऑफ लाइन्स आपण ड्रॉ करू शकतो मीन्स नंबर ऑफ इन्फायनाईट लाईन्स असं नाही आहे की ह्या पॉईंटमधून आपण दोनच लाईन ड्रॉ करू शकतो इन्फायनाईट लाईन मीन्स इकडून इकडून लाईक दिस आपण इन्फायनाईट लाईन्स ह्या सिंगल पॉईंटमधून काय करू शकतो ड्रॉ करू शकतो सो so, वन सिंगल पॉईंटमधून आपण इन्फानाईट लाईन ड्रॉ करू शकतो नेक्स्ट पॉईंट आहे को लिनियर पॉईंट्स आता कोलिनियर पॉईंट्स म्हणजे काय एका लाईनवर एक सिंगल लाईन हे लाईन आहे एल ओके ह्या लाईनवर नंबर ऑफ पॉईंट्स आहेत किती पॉईंट्स आहेत वन टू थ्री फोर फाईव्ह मग ए देन बी सी डी ई तर एका लाईनवर आपण नंबर ऑफ पॉईंट्स ड्रॉ करू शकतो अँड दॅट इज अ कोलिनिअर पॉईंट्स को लिनियर पॉईंट्स म्हणजे एकाच लाईनमध्ये आहेत आता हे बघा हे जे तीन डॉट्स हे कसे आहेत डॉट्स वर खाली आहेत सो दीज पॉईंट्स आर नॉट कोलिनिअर कोलिनियर म्हणजे काय एका लाईनमध्येच असायला पाहिजे हे कोलिनियर नाही आहेत कोलिनियर म्हणजे एका लाईनमध्ये असायला पाहिजे सो दे आर द कोलिनियर पॉईंट्स तर नेक्स्ट बघूया को प्लॅनर आता इथं दोन लाईन तुम्हाला दिसत असतील इथं ह्याला म्हणूया यल ह्याला म्हणूया यम दोन लाईन कसे आहेत पॅरल आहेत एका लाईनमध्येच ड्रॉ होत आहेत म्हणजे पॅरल एकाला एक यल इज पॅरल टू यम पॅरल म्हणजे एकाखाली एक सेम लाईन्स आहेत तर हे पॅरल आहेत को प्लॅनर म्हणजे एका को प्लॅनरमध्ये म्हणजे एका प्लेनमध्ये दोन्ही पॅरल लाईन आपण ड्रॉ करू शकतो प्लेन का म्हणलेलं आहे हे आपण एक दोन लाईन आहेत ते एक प्लॅन एक प्लेनमध्ये आहे सो दिस इज अ को प्लॅनर को प्लॅनरमध्ये आपण दोन पॅरल लाईन ड्रॉ करू शकतो आणि एक सिंगल पॉईंट पण इथं ठेवू शकतो मीन्स नंबर ऑफ पॉईंट्स हे नंतर आपण बघूया आता बघूया सध्या क्लो को प्लॅनर एवढा पॉईंट लक्षात ठेवा को प्लॅनरमध्ये टू लाईन्स जे असतात ते पॅरलली आपण ड्रॉ करू शकतो ओके अजून ह्याच्यात पॉईंट्स आहेत हे तुम्ही आत्ता आपण पॉईंट पाच पॉईंट बघितलो हे समजून घ्या प्रॉपरली सेगमेंट सेग बघितलो सेग ए बी सेगमेंट ए बी लाईन ए बी अँड पॉईंट नंतर कोलिनियर पॉईंट्स अँड को पॉईंट्स तुम्ही जर बुक उघडून बघितला तर बुकमध्ये प्रॉपरली इंट्रोडक्शन पार्टमध्ये दिलेलं आहे ते बट तुम्ही समजून घ्या ते मी तुम्हाला पॉईंट समजून सांग सांगते आहे तर ह्याच्या पुढचे पॉईंट्स बघूया ओके स्टुडंट्स तर आपण बघूया आपल्या नेक्स्ट पार्ट काय काय आहे अजून रे सो वॉट इज द रे रे काय आहे इथं तुम्ही बघितला तर इथं बघा एक पॉईंट ए दिसतं आहे देन पॉईंट बी त्याच्यानंतर हे लाईन पुढं चाललं आहे मीन्स हे लाईन इन्फायनाईट म्हणजे कितीही पुढं जाऊ शकतं आहे दॅट इज द रे म्हणजे ह्याला स्टार्ट पॉईंट आहे एंड पॉईंट नाही आहे दॅट इज द रे सेगमेंट काय होतं दोघांना एंड पॉईंट होतं लाईन काय होतं दोन्हीकडे इन्फायनाईट जात होतं आता रेमध्ये काय डिफरन्स आहे रेमध्ये स्टार्टिंग पॉईंट आहे बट एंड पॉईंट नाही आहे दॅट इज द रे त्याला वन सिंगल साईडला एरो मार्क so, आहे हे लक्षात ठेवा सो दॅट इज द रे ए बी नेक्स्ट आहे प्लेन मगाशी आपण बघितलो नेक्स्ट स्टार्टिंगला बघितलं आपण को प्लॅनर दोन लाईन पॅरल होते ते मी म्हटलं नेक्स्ट आता ह्या प्लेनमध्ये काय असतं आहे दोन पॅरल लाईन ड्रॉ करू शकतो राईट right? दोन पॅरल लाईन आपण ड्रॉ करू शकतो अँड दोन इंटरसेक्टिंग लाईन ड्रॉ करू शकतो हे पण प्लेनमध्ये येणार आहे देन थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स असू शकते इन सिंगल प्लेनमध्ये अँड वन लाईन अँड वन पॉईंट मीन्स ह्या लाईनमध्ये एक लाईन अँड वन पॉईंट हेही ड्रॉ करू शकतो सो हे सगळं इन्क्लूड आहे एक प्लेनमध्ये प्लेन इज अ अन सिंगल लाईन ड्रॉ हे का शिकतो आहे आपण तुम्हाला वाटत असेल हे व्हाय हे का शिकतो आहे कारण पुढं जाऊन जेव्हा हे जॉमेट्री पुढं अँगल्स येतील लाईन्स येतील टाईप्स ऑफ ट्रायंगल्स येतील कॉड्रिलॅट्रल्स येतील हे सगळ्यामध्ये तुम्हाला ह्याचं हे बेसिक आहे हे यूज होणार आहे हे बेस तुम्ही समजून घ्या हे प्लेन जेव्हा पुढं जाऊन तुम्ही जॉमेट्री शिकत जाता आणि जॉमेट्री काय इम्पॉर्टंट आहे हे जे मोठे मोठे कन्स्ट्रक्शन्स आहेत तुम्हाला वाटत असेल आता जॉमेट्री आपण का शिकतो आहे तर हे जे आपण बिल्डिंग बघतोय मोठे मोठे कन्स्ट्रक्शन बघतो दॅट बेस्ड ऑन जॉमेट्री तर हे तुम्ही एक बेसिक समजून घेतला जॉमेट्रीचं तर पुढं जाऊन जेव्हा तुम्ही पुढचे एज्युकेशन घेताल तिथं तुम्हाला हे फायदा होणार आहे सो so, हे प्लेन ट्रँगल्स अँगल्स हे सगळे यूज होणार आहेत तुम्हाला ते परफेक्ट त्या अँगलमध्ये बसते की नाही परफेक्ट त्या प्लेनमध्ये बसते की नाही हे बघून जे आर्किटेक्चर्स आहेत ते त्यांचं जे स्केच आहे ते बसवत असते सो दिस इज व्हेरी बेस हे तुम्हाला आत्ता वाटतच नाही हे सिंगल पॉईंट आहे बट दिस इज इम्पॉर्टंट आणि आत्ता सध्या तुम्हाला इंट्रोडक्शन पार्ट झाल्यावर जे, जे so, एक time, Means, time, okay? Next, तुम्ही एक्सरसाईज सॉल्व करणार आहे जे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करणार आहे त्यातही तुम्हाला हे यूज होणार आहे सो हे समजून घ्या एक सिंगल प्लेनमध्ये दोन इंटरसेक्टिंग लाईन्स असतात अँड दोन पॅरल लाईन्स असते थ्री नॉन कोलिनियर पॉईंट्स असतात अँड वन लाईन अँड वन पॉईंट ॲट अ टाइम आपण मेजर करू शकतो मीन्स ॲट अ टाइम आपण एका प्लेनमध्ये हे पॉईंट्स मेजर करू शकतो ओके नेक्स्ट आहे आपलं अँगल हे जर तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तुम्ही आय थिंक फोर्थ फिफ्थ स्टँडर्डपासून आपण शिकतोय अँगल अँगलमध्ये काय आहेत दोन रे आहेत ओके दोन टू रेज टू रेज जॉईनिंग ॲट अ सिंगल पॉईंट दोन रेज काय आहेत एक सिंगल पॉईंटला मिळते दॅट इज फॉर्म द अँगल मग ते काय फॉर्म झालं आपलं अँगल आपण ह्याला काय अँगलला हे साईननी डिनोट करतो हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मग ह्याला आपण कसं बोलणार अँगल ए बी अँड सी राईट अँगल ए बी सी आपण ह्याला बोलताना असं बोलतो आणि अँगलचं साईन आहे हे असं आपण लिहिताना लिहितो हे ऑलरेडी तुम्हाला पण माहिती आहे सो दिस इज अँगल अँगलमध्ये दोन रेज आहेत त्याला एक सिंगल पॉईंटमध्ये आपण मिक्स म्हणजे सिंगल पॉईंटमध्ये ते दोन्ही पण टच झालेले आहेत सो दिस इज अ ॲंगल आणि अँगलला आता हे एक पॉईंट आहे सपोज हे अँगलमध्ये एक पॉईंट आहे तर हे अँगलच्या आत आहे म्हणून ह्याला आपण इंटिरियर पॉईंट म्हणतो इंटिरियर अँगलमध्ये पॉईंट आहे आणि हे आहे एक्सटिरियर हे पण तुम्हाला माहिती आहे बाहेर आहे म्हणून एक्स्टिरियर मध्ये आहे म्हणून इंटिरियर सो धिस इज अ ॲगल आता अँगल्समध्ये भरपूर टाईप्स आहेत राईट राईट अँगल ॲक्यूट अँगल ऑप्ट्यूज अँगल स्ट्रेट अँगल झिरो अँगल रिफ्लेक्स अँगल ते काय आहे अँगलचं पार्ट आपण बघणार आहे तर हे बघितलो आता आपण अँगल नेक्स्ट पार्ट आपण बघणार आहे आता अँगलचे टाईप्स ओके स्टुडंट्स तर आपण बघूया आता टाईप्स ऑफ अँगल्स टाईप्स ऑफ अँगल्स काय आहेत तो। तो तो हे ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे डी असते जे तुमच्या जॉमेट्री बॉक्समध्ये असते त्या ज्योमेट्री बॉक्सने आपण अँगल मेजर करत असतो तर फर्स्ट आपण बघूया हे काय आहे स्ट्रेट अँगल म्हणजे स्ट्रेट लाईन ड्रॉ केलो दिस इज अ राईट अँगल ट्रायंगल राईट राईट अँगल सॉरी नॉट ट्रायंगल राईट अँगल राईट अँगलला काय असते हे जे आहे अँगल अँगल ए बी सी हे काय आहे नाइंटी डिग्री असते सो दिस इज अ राईट अँगल ज्या अँगलला नाइंटी डिग्री असते त्याला आपण राईट अँगल म्हणतो आणि सिम्पल आहे राईट अँगल फा फाईन करायचं स्ट्रेट लाईन असतं आहे दॅट इज अ नाइंटी डिग्री तुम्ही डी आपण मेजर ऑफ अँगल्स पण बघितलेलं आहे ऑलरेडी तुमच्या प्रिव्हियस इयर्समध्ये सिक्स सेवनमध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलेलं आहे कसं आपण मेजर करतो अँगल सो दिस इज अ राईट अँगल नेक्स्ट काय आहे आपलं फर्स्ट झालं राईट अँगल सेकंड आहे ॲक्यूट अँगल ॲक्यूट अँगल काय असणार आहे बिलो द नाईंटी डिग्री जे सपोज आहे थर्टी सिक्स्टी फॉर्टी फाईव्ह नाईंटीच्या बिलो नाइंटी डिग्रीपेक्षा कमी अँगल असेल तर आपण त्याला म्हणतो ॲक्यूट अँगल ओके तर नेक्स्ट काय आहे ऑप्ट्यूज अँगल ऑप्टिवज अँगल काय आहे नाइंटी डिग्री जी आहे स्ट्रेटमध्ये त्याच्यापेक्षा बिगर असतं सो दिस इज ऑप्टिवज अँगल दिस इज नॉट नाई नाईंटी डिग्री नाईंटी डिग्रीपेक्षा मोठं दॅट इज ऑप्टिवज अँगल हे लक्षात ठेवायला इझी आहे राईट अँगल नाईंटी डिग्री आहे अक्यूट अँगल नाईंटीपेक्षा लेसर आहे आणि ऑप्ट्यूज अँगल नाईंटीपेक्षा ग्रेटर आहे सो दीज आर द अँगल्स आता नेक्स्ट ऑप्टिवज अँगलनंतर आपण बघू शकतो नेक्स्ट काय आहे आपलं झिरो अँगल आहे पण नेक्स्ट पार्ट बघूया स्ट्रेट अँगल ओके स्ट्रेट अँगल मीन्स हे एक लाईन आहे हे पॉईंट दिस इज अ स्ट्रेट अँगल स्ट्रेट अँगल इज वन एटी डिग्री मीन्स नाईंटी डिग्री ह्यालाच हे लाईनला तुम्ही स्ट्रेट घेऊन या नाईन्टी प्लस नाईन्टी एटी डिग्री वन एटी डिग्री सो दिस इज अ स्ट्रेट अँगल तर आपण बघितलं स्टुडंट्स अँगल्सचे टाईप्स अजून आहेत तर हे बघितलं आपण आत्तापर्यंत काय काय राईट अँगल अॅक्यूट अँगल ऑप्ट्यूज अँड स्ट्रेट अँगल तर नेक्स्ट बघूया आपण झिरो अँगल झिरो अँगल काय आहे एक सिंगल लाईन ड्रॉ केलेलं आहे दिस इज नो अँगल म्हणजे ते अँगल मेजर करत नाही आपण एक सिंगल लाईन आहे सो दिस इज अ झिरो अँगल ओके तर नेक्स्ट बघूया कंप्लीट अँगल कंप्लीट अँगल मीन्स दिस इज अ हे बघा सर्कल हे फुल थ्री सिक्स्टी डिग्री आहे किती असणार आहे कम्प्लीट अँगल थ्री सिक्स्टी डिग्री तुम्ही जर ते डी बघितला त्याच्या आपलं डी कसं असतं सस राईट हे इथून वन एटी डिग्री असतं हे नाईन्टी डिग्री असते इथून वन एटी असते आणि हे पूर्ण काय होतं आहे वन एटी प्लस वन एटी थ्री सिक्स्टी डिग्री सो दिस इज अ कम्प्लीट अँगल मीन्स हे फुल सर्कल एक थ्री सिक्स्टी डिग्रीचं असतं आहे हे झालं कंप्लीट अँगल नेक्स्ट पार्ट बघूया रिफ्लेक्स अँगल रिफ्लेक्स अँगल बघा हे लाईन स्ट्रेट लाईन जे नेक्स्ट लाईन आहे सेकंड एरो आहे ते खालच्या साईडला ड्रॉ केलेलं आहे म्हणजे हे से स्ट्रेटलाईन असतं वन एटी डिग्री असते हे वन एटी डिग्रीपेक्षा जास्त आहे ग्रेटर दॅन वन एटी डिग्री ग्रेटर दॅन वन एटी डिग्रीपेक्षा काय आहे ग्रेटर आहे तर दिस इज रिफ्लेक्स अँगल नेक्स्ट आहे ॲडजस्ट अँगल आता हे ॲडजस्टन अँगल काय आहे हे तुम्ही एक हे बघितलं ए बी सी एक अँगल आहे त्याच्यानंतर हे एक आपण इथं पी पॉईंट ठेवूया आता इथं दोन अँगल फॉर्म झाले एक आहे अँगल ए बी पी अँड सेकंड अँगल आहे अँगल पी बी सी काय काय आहेत एक अँगल आहे ए बी पी अँड सेकंड आहे अँगल पी बी सी मीन्स एका मोठ्या अँगलमध्ये दोन छोटे अँगल्स आहेत सो so, हे झाले ॲडजेसेंट अँगल मीन्स मधला एक पार्ट एक रे दोघांमध्ये कॉमन असतो म्हणजे रे बी पी रे बी पी काय आहे दोघांमध्ये कॉमन आहे सो ह्या अँगल्सला आपण म्हणतो ॲडजसन अँगल्स तर नेक्स्ट बघूया ॲडजन अँगल नंतर सपोज एक सिंगल पॉईंट आहे इथं आपण दोन इंटरसेक्टिंग लाईन ड्रॉ केलो ओके okay? के दोन इंटरसेक्टिंग लाईन ड्रॉ केल्यावर इथं दोन अँगल फॉर्म झाले अगेन दिस इज ओ आय थिंक हे सपोज हे ए आहे हे लाईन ए ओ हे बी सपोज हे पी आहे हे क्यू आहे तर इथं दोन अँगल फॉर्म झाले अँगल ए ओ बी अँड अँगल पी ओ क्यू हे वर्टिकली अपोजिट अँगल हे काय झाले वर्टिकली vertically opposite अँगल्स ओके okay? vertically अपोजिट अँगल्स तर हे बघितलं आपण काय काय बघितलं ॲडजस्टन अँगल्स हे पण दोन अँगल आहेत बट वर्टिकली अपोजिट आहेत एक इकडं आहे तर फेसिंग एक इकडं आहे सो दिस इज व्हर्टिकली अपोजिट अँगल तर नेक्स्ट बघूया आपण काय असतं अजून व्हर्टिकली अपोजिट नंतर सप्लिमेंटरी अँगल अँड कॉम्प्लिमेंटरी अँगल दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट सप्लिमेंटरी अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल काय इम्पॉर्टंट म्हणले मी बिकॉज ह्याच्यावर तुम्हाला भरपूर क्वेश्चन्स येणार आहेत पुढं जाऊन एक्सरसाईजमध्ये तुमच्या एक्झाममध्ये सुद्धा तर सप्लिमेंटरी अँगल मीन्स बघा आता दोन सपोज आपल्याकडं काय आहेत दोन अँगल्स आहेत ॲट ज अँगल मीन्स दोन वेगळे वेगळे अँगल आहेत आपल्याकडं ओके सप्लिमेंटरी अँगल म्हणजे आता हे दोन अँगल आहेत बघा हे एक ऑप्टिव्ज अँगल आहे एक आहे अॅक्यूट अँगल ओके सप्लिमेंटरी अँगलमध्ये दोन्ही अँगल इक्वली ॲडजस्ट अँगल दोन्ही मिळून किती असते वन एटी डिग्री असते दोन्ही अँगल मिळून वन एटी डिग्री असायला पाहिजे सप्लिमेंटरी अँगल्सचं हे तुम्ही बघू शकता पॉईंट्स बुकमध्ये पण तुम्हाला क्लिअरली दिलेलं आहे वेन द सम ऑफ द मेजर ऑफ टू अँगल्स दोन अँगल्सचे जे मेजर आहे वन एटी डिग्री पाहिजे हे दोन इथ हे अँगल किती आहे माहीत नाही आपण एक अंदाज घेतलेला आहे एक ऑप्टिव्स पाहिजे एक ॲक्यूट पाहिजे तर दोघांचं ॲडिशन किती पाहिजे वन एटी डिग्री पाहिजे दोघांचं मेजर किती पाहिजे वन एटी डिग्री दीज आर द सप्लिमेंटरी अँगल्स ओके okay? सप्लिमेंटरी अँगल्स काय आहेत वन एटी डिग्री आणि ह्याच्यात काय आहे एक ऑप्टिवज अँगल असते आणि एक ॲक्यूट अँगल असते नाहीतर काय असणार आहेत दोन राईट अँगल असणार आहेत नाईन्टी डिग्री नाईन्टी डिग्री और एक ॲक्यूट और एक ऑप्टिवज हे झाले सप्लिमेंटरी अँगल नेक्स्ट बघूया आपण कॉम्प्लिमेंटरी अँगल्स ओके स्टूडेंट्स तर बघूया आपलं नेक्स्ट कॉम्प्लिमेंटरी अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगलमध्ये दोन ॲक्यूट अँगल असतात आणि त्याचं मेजर ऑफ द अँगल किती असते नाईंटी डिग्री म्हणजे दोन अँगलचं मेजर काय असते नाइंटी डिग्री असते इन कॉम्प्लिमेंटरी अँगल आणि दोन्ही अँगल अॅक्यूटच पाहिजे ऑप्टिवज अँड ॲक्यूट नाही चालणार बिकॉज दोन ॲक्यूट अँगल पाहिजे तरच ते सपोज फोर्टी फाय फोर्टी फाय थर्टी सिक्स्टी हे काय झाले आपले कॉम्प्लिमेंटरी अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगलचं ॲडिशन किती असते दोन अँगलचं मेजर नाईन्टी डिग्री सप्लिमेंटरीचं वन एटी डिग्री आहे ओके तर नेक्स्ट बघूया टाईप्स ऑफ अल्टरनेट अँगल्सचे परत आता ह्याच्यात काय आहेत बघा इंटेरियर अँगल्स आता इथं दोन लाईन आहेत दोन लाईनमध्ये एक सिंगल आपण लाईन ड्रॉ केलेला आहे तर ह्याच्यात किती अँगल फॉर्म होते आहेत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट हे नंबर ऑफ अँगल्स फॉर्म होते है। तर इन दिस केस काय होणार आहे इथं बघा हे एक मिडलमध्ये दोन्ही अँगल फॉर्म झालेत हे आणि हे मिडलमध्ये अँगल फॉर्म झालेत ए आणि बी अँगल ए अँगल बी, आंगल ए, आंगल बी. हे काय आहेत इंटिरियर अँगल्स आहेत इंटिरियर अँगल्स काय म्हणलो आपण हे दोन लाईनच्या मिडलमध्ये आहेत सो हे लक्षात ठेवा इंटिरियर अँगल्स म्हणजे ते दोन्ही लाईनच्या मिडलमध्ये आलेलं आहे तर हे झालं आहे इंटिरियर अँगल्स अँगल ए अँगल बी आर द इंटिरियर अँगल्स हे इम्पॉर्टंट काय आहे बिकॉज ह्याच्यावरचे तुम्हाला एक्झाम्पल्स येतील सो दीज आर द इंटिरियर अँगल्स नेक्स्ट आहे अल्टरनेट अँगल इथं पण बघा दोन लाईन आहेत हे एल एम दोनमध्ये एक लाईन आपण ड्रॉ केलं आहे तर इथं अल्टरनेट म्हणजे हे ह्या साईडचं अँगल होणार आहे आणि हे होणार आहे ह्या साईडचं हे अँगल बघू शकता तुम्ही हे ह्या साईडला आहे हे ह्या साईडला आहे मीन्स अल्टरनेट अँगल एक मधलं जे अँगल लाईन ड्रॉ झालेलं ला आहे त्या लाईनच्या साईडला दोन्ही अँगल फॉर्म झालेलं आहेत म्हणून ह्यांना आपण म्हणायचं अल्टरनेट अँगल नेक्स्ट आहे करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे कुठं ड्रॉ होणार आहे तर बघा हे हे एक अँगल आणि हे एक अँगल म्हणजे एक जर हे सिंगल लाईन तुम्ही बघितलं ला, तर कुठं होणार आहे हे एक इकडं आणि हे एक साईड लास्टला खाली राईट right? तर हे काय झालं का आहे करस्पॉन्डिंग अँगल अँगल ए अँड अँगल बी हे काय झालं आहे करस्पॉन्डिंग अँगल अँगल सी अँड अँगल डी दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स तर बघितलो आपण टाईप्स ऑफ अँगल्स किती व्हरायटीज आहेत आणि हे नेमिंग का वेगळे वेगळे दिलेलं आहे कारण प्रत्येकाचं जे आहेत डिग्रीज प्रत्येकाचे क्वालिटीज वेगळे आहेत तर त्याच्यात आपण बघितलो आत्तापर्यंत अँगल्सचे फॉर्म स्टार्टिंगचं जे इन ऑलरेडी आपल्याला झालेलं आहे राईट अँगल ॲक्यूट अँगल ऑप्टिव अँगल आत्तापर्यंत तुम्ही ते शिकलेला होता आता आपण नवीन काय शिकलो ह्याच्यात इंटिरियर अँगल्स अल्टरनेट अँगल्स करक्ट स्पॉन्डिंग अँगल्स तर हे सगळ्या अँगल्सचे टाईप्स इम्पॉर्टंट आहेत कारण तुम्हाला हे एक्सरसाईजमध्ये हेल्प होणार आहे सप आणि ह्याच्यासोबत आपण सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी अँगल बघितलं सप्लिमेंटरी अँगल्स दोन अँगलचे मेजरमेंट किती असते वन एटी डिग्री आणि कॉम्प्लिमेंटचं असतं आहे नाईंटी डिग्री तर हेही इम्पॉर्टंट पॉईंट्स होते तर इंट्रोडक्शन पार्ट इम्पॉर्टंट आहे स्टुडंट्स तुम्ही व्यवस्थित बघून घ्या कारण तुम्हाला जे एक्झाम्पल्स तुम्ही ह्याच्या बेसवर सॉल्व करता तुम्हाला इझी होणार आहे तर आपण आपलं कंप्लीट झालेलं आहे इंट्रोडक्शन पार्ट नक्की हे व्हिडिओ आवडला असेल तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा तुम्हाला हे स्कॉलरशिपमध्येच नाही तर इतर तुमच्या सब्जेक्टमध्ये पण कारण जॉमेट्री तुम्हाला सगळीकडेच आहे सिक्स्थ स्टँडर्डपासून तुमचं जॉमेट्रीचं इंट्रोडक्शन होत आहे आय थिंक फिफ्थ स्टँडर्ड तर हे इंट्रोडक्शन पार्ट सगळ्यांसाठीच इम्पॉर्टंट आहे तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा त्यांनाही हेल्प होईल त्यांनी व्यवस्थित समजून घेतील टाईप्स ऑफ अँगल्स काय आहेत तर नक्की व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं विसरू नका आणि बेल आयकॉनला दाबायचं विसरू नका जे नवीन व्हिडिओज येतील तुम्हाला लवकर अपडेट मिळतील आणि ह्याच्यासोबतसोबत आपले वैदिक मॅथ्सचे व्हिडिओज आहेत तेही बघायला विसरू नका कारण त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्याचे लिंक दिसतील वेदिक मॅथ्समुळं तुमचं स्कॉलरशिप तुम्हाला अजून इझी होणार आहे स्कॉलरशिपच नाही तर तुम्ही जे अजून तुमचे कॉम्पिटिव्ह एक्झामला बसता ऑलिम्पियड्स झाले तुमचे बरेच जे कॉम्पिटिव्ह मॅथ्सचे रिलेटेड सायन्स रिलेटेड जेही एक असतील तुम्हाला वेदिक मॅथ्स हेल्प होणार आहे तर प्रॅक्टिस करत राहा की प्रॅक्टिस थँक्यू